महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सध्या सगळ्यात जास्त चर्चा जर कोणत्या मतदारसंघाची असेल तर तो मतदारसंघ आहे माहीमचा माहीमचा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला शिवसेना मनसे या दोन्ही पक्षांचा जन्म या याच मतदारसंघातला आहे दोन हजार नऊ ला मनसेने या मतदारसंघामध्ये शिवसेनेला दणका देत विजय मिळवला होता राज ठाकरे यांचे निकटवर्तीय नितीन सरदेसाई हे या मतदारसंघातून आमदार झाले होते त्यानंतर सदा सरवणकर यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आणला दोन हजार एकवीस ला एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचे ठरवले आता दोन हजार चोवीस ला विधानसभेची निवडणूक लागलेली आहे तेव्हा आता माहीममध्ये राज ठाकरे यांनी त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवली आहे त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महेश सावंत हा उमेदवार आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदा सर्वंतकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत मात्र अमित ठाकरे यांच्या एंट्रीमुळे सदा सर्वंतकर यांची चांगलीच अडचण झालेली आहे सदा सर्वंकर यांची कोंडी कशी सुटणार सरवणकर माघार घेणार का राज ठाकरे नियोजन काय आणि भाजपाचे राजकारण काय असणार या सर्व गोष्टींचा आढावा घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रीती टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता राज ठाकरे यांनी जेव्हा अमित ठाकरे यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरवले तेव्हा अमित ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक कठीण असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत होते पण अमित ठाकरे यांना मैदानात उतरवताच भाजप नेत्यांच्या आणि राज ठाकरेंच्या गाठीभेटी झाल्या या गाठीभेटीनंतर भाजपाने स्पष्ट भूमिका घेत माहीममध्ये भाजप त्यांची ताकद ही मनसेच्या मागे उभी करणार अशी ग्वाही दिली भाजपाचे महाराष्ट्रातले सर्वे सर्व असलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील या भूमिकेला दुजोरा दिला तसेच फडणवीस यांनी शिंदे हे सदा सरवणकर यांना उमेदवारी माघार घेण्यासाठी तयार करतील असेही सांगितले त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना जिंकण्याची संधी आहे म्हणूनच मैदानात उतरवले आता राज ठाकरे हे त्यांची पूर्ण ताकद राजकीय वजन यावेळी त्यांच्या मागे उभी करतील प्रसाद लाड आशिष शेलार या मुंबई भाजपच्या नेत्यांनी देखील राज ठाकरे यांना उघड पाठिंबा दिलेला आहे माहीम मतदारसंघामध्ये मराठी मतांचा टक्का हा निर्णायक आहे मनसेचे या मतदारसंघामध्ये काम आहे त्यामुळे जर सदा सरवणकर यांनी माघार घेतली तर मनसे हा मतदारसंघ सहज जिंकू शकते आणि अमित ठाकरे हे पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत जाऊ शकतात आता एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांच्या निवडणुकीतील माघारीवरती अजून स्पष्ट भूमिका घेतलेली नसली तरी प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी आधी आमच्याशी चर्चा चर्चा करायला हवी होती झाली असती तर काहीतरी सोल्युशन वक्तव्य केलं आहे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी लोकसभेला राज ठाकरे यांनी कोणत्याही अटी शर्ती शिवाय कल्याण ठाण्यामध्ये सभा घेतल्या होत्या आता राज ठाकरेंनी घेतलेली सभा आणि लोकसभेला मनसेची शिंदे एकनाथ हे राजकारणाच्या पलीकडच्या मैत्रीसाठी ओळखले जातात त्यामुळे आता राज ठाकरेंना मदत करण्यासाठी काय भूमिका घ्यायची याबाबत एकनाथ शिंदे यांची चांगलीच चा राजकीय कोंडी झाल्याचं पाहायला मिळते त्यामुळे आता या सगळ्यावर काय तोडगा काढणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आता प्रश्न राहतो तो म्हणजे सदा सरवणकर यांचा सदा सरवणकर यांनी जर माघार घेतली तर त्यांना विधान परिषदेची आमदारकी नक्कीच मिळू शकते मात्र सदा सरवणकर यांचा निवडून देणाऱ्या माणसाला विधान परिषदेचे अप्रूप नसते असं सांगत हा दावा फेटाळलाय विधान परिषदेशिवाय आगामी काळात येणाऱ्या बीएमसी निवडणुकांमध्ये समाधान सरवणकर यांना मोठी जबाबदारी मिळू शकते त्यामुळे सदा सर्वंकर यांचं राजकीय पुनर्वसन कसं करायचं हा एक मोठा प्रश्न शिंदे आणि फडणवीस यांच्यासमोर आहे पण विधान परिषदेची एक आमदारकी आणि मुंबईचे महापौरपद हे जर सदा सरवणकर यांच्या पदरात पडले तर ते नक्कीच माहीमची जागा राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्यासाठी सोडू शकतात सदा सरवणकर यांनी जरी माघार घेतली नाही तरी देखील भाजपाचा पाठिंबा घेऊन आणि शिवसेनेतल्या एका गटाचा राज ठाकरेंना असलेला पाठिंबा लक्षात घेता अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता जास्त ठळक दिसते अर्थात खरा निकाल हा निवडणुकानंतर कळेलच तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका